नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला खवा म्हणजेच मावा चॉकलेट बर्फीची रेसिपी सांगणार आहे। घरच्या घरी अतिशय टेस्टी उत्तमरित्या हायजीनिक पद्धतीने बनवलेली मावा चॉकलेट बर्फी, मिठाईवाल्यापेक्षाही घरची बनवलेली बर्फी अप्रतिम बनते। अतिशय छान दोन लेअरची मावा चॉकलेट बर्फी, दिसायलाही सुरेख आणि टेस्ट तर अफलातून आहेच आहे। चला तर बघूया रेसिपी। इथे मी अर्धा किलो खवा घेतलेला आहे। हा इंस्टंट खवा मी घरच्या घरी बनवलेला आहे। मी याआधी ही रेसिपी शेअर केलेली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता। तर जवळपास हा अर्धा किलो खवा आहे। इथे मी एक कढई घेतलेली आहे, ती अगदी कमी गॅसवर ठेवलेली आहे। यामध्ये हा खवा टाकायचा आहे आणि सोबतच यामध्ये 4 टेबलस्पून पिठी साखर वापरायची आहे। साखर घरीच मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर वापरू शकता। आता याला आपण नीट फिरवून एकजीव करून घ्यायचं आहे। सगळं मिश्रण आपण एकत्र करून घेऊया। गॅस अगदी मंद ठेवायचा आहे, नाहीतर तळाशी खवा लागायची शक्यता असते। हे आता थोडं सैल झालेलं आहे, साखरेला पाणी सुटलेलं आहे, तरी पण आपण त्याला 5 ते 7 मिनिटे सतत फिरवत राहू आणि जोपर्यंत याच्या कडा सुटत नाही तोपर्यंत याला फिरवत राहायचे। यामध्ये मी 2 ते 3 थेंब रोज इसेन्स वापरला आहे। आता रोज इसेन्स आणि साखर आणि जो खवा आहे तो आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊया। रोज इसेन्स इथे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही वेलची पूड देखील वापरू शकता। या स्टेजला गॅस बंद करायचा आहे। यामधला अर्धा खवा मी वेगळा काढते आहे। आणि राहिलेला जो अर्धा खवा आहे त्यामध्ये मी 2 टेबलस्पून चॉकलेट पावडर वापरते आहे। चॉकलेट पावडर खूप जास्त नाही वापरायचे, नाहीतर बर्फीची टेस्ट कडवट येते। चॉकलेट पावडर खव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। या स्टेजला आपण गॅस सुरू करायचा आहे आणि अगदी मंद गॅसवर आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये 1 टेबलस्पून दूध वापरायचं आहे। दूध वापरल्यामुळे चॉकलेट पावडर आणि खवा व्यवस्थित मिक्स होईल, त्याला थोडा ओलावा येईल। बघा, अशा प्रकारे आपल्याला मिक्स करायला सोपं आणि सहज होईल। बघा, अशा प्रकारे आपण हे सगळं मिश्रण एकत्र करून घेऊया। या स्टेजला मी गॅस बंद केलेला आहे। आता आपण याला असेच गार करून घ्यायचं आहे। बर्फी बनवण्याकरिता मी इथे एक चौकोनी असं भांडं वापरते आहे, त्याला तूप लावून घेते आहे। तुम्ही कुठल्याही दुसऱ्या भांड्यामध्ये देखील असं करू शकता। स्टीलचं भांडं वापरा, गोल भांडं वापरा। सुरुवातीला आपण खवा अर्धा वेगळा काढून ठेवला होता, तो छान गार झालेला आहे। बघा, अतिशय सॉफ्ट झाला आहे, हाताला चिटकत देखील नाही, म्हणजे आपला खवा अतिशय छान झालेला आहे। जर खवा चांगला जमला नाही तर तो दातामध्ये, मिठाई जी पण बनवतो तो दातामध्ये चिपकते, तर ते दातात चिटकणार नाही। अशा प्रकारे खवा तयार व्हायला हवा। बघा, आता मी या भांड्यामध्ये खाली मावा म्हणजेच खव्याची लेअर लावते आहे। व्यवस्थित सगळ्या बाजूने एकसारखं त्याला प्रेस करून घ्या, दाबून घ्या, सगळीकडनं व्यवस्थित पसरून घ्या। त्यावरती जे आपण चॉकलेटचं मिश्रण तयार करून ठेवलं आहे, चॉकलेट आणि खवा मिक्स करून, त्यावरती त्याची लेअर लावायची आहे। अशा प्रकारे
त्याला देखील दाबून व्यवस्थित पसरवून घ्या। याला आता मी सेट करण्याकरिता फ्रीजमध्ये अर्ध्या तासासाठी ठेवणार आहे। तुम्ही बाहेर देखील ठेवू शकता। इथे जवळपास अर्धा तास झालेला आहे। आपण हे आता या पॉटमधून बाहेर काढून घेऊया। बघा याला अतिशय छान सेट झालेला आहे। आता आपण याला वडीचा शेप देऊया, बर्फीचा शेप देऊया। तुम्हाला जसा शेप द्यायचा असेल तसा शेप देऊ शकता। बर्फीचं मिश्रण खूप छान सेट झालेलं आहे। मला इथे कटिंग करताना बर्फीचा शेप देताना खूप सहजतेने मी शेप देऊ शकते आहे। यावरून थोडे आपण पिस्ते लावूया। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बदाम देखील वापरू शकता, परंतु मी इथे पिस्ते वापरते आहे। अशा प्रकारे मावा चॉकलेट बर्फी तयार आहे। सणांचे दिवस आहेत, घरच्या घरी अशा पद्धतीने एखाद्या वेळेस बर्फी बनवून बघा। घरी बनवल्याचा आनंदच वेगळा असतो आणि त्यामध्ये अप्रतिम टेस्ट म्हटल्यावर तर आनंद द्विगुणित होतो। तर अशा प्रकारे बर्फी बनवून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद।